शासनाने कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढले आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये विद्यार्थी आक्रमक झालेत। या पद्धतीने नोकर भरती झाल्यावर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय होणार असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या विद्यार्थ्यांच्या काय नेमक्या भावना आहेत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। नौकर भरती ही आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे आणि त्याचा निषेध एमपीएससी समन्वय समितीने पुण्यात केलेला आहे। ज्या जागा आहेत त्या आता आमदारामार्फत भरल्या जाणार आहेत असा एक जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या संदर्भात काही विद्यार्थी आपल्याबरोबर बातचीत करणार आपण बातचीत करणार निषेध करताय तुम्ही काय म्हणता? इथून पुढे शासकीय नोकर भरती होणार नाही। का होणार नाही? तर त्याच्यात खाजगीकरण झाले मग राज्यातील जे 5-6 लाख विद्यार्थी एमपीएससी तयारी करतात आणि सरळ सेवेची तयारी करणारे जर विद्यार्थी पाहायला गेलं तर 30-32 लाख विद्यार्थी आहेत। मग ह्यांनी करायचं काय? राज्यामध्ये एक तर प्रचंड बेरोजगारी वाढत असताना सरकार विद्यार्थ्यांना काही नक्षलवादी बनवण्याचं काम करतंय का? हा आमचा सरकारला प्रश्न आहे। सरकारने हा जे आर तत्काळ रद्द करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हा जो जे आर आहे हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणार आहे। आता जर पाहिलं तर शासकीय नोकर भरती होती त्याच्यामध्ये घोटाळे होतात, गैरव्यवहार होतात, घोडेबाजार होतं, पण आता तर तुम्ही ह्या आमदारांच्या मंत्र्यांच्या कंपन्यांनाच नोकर भरतीचं कंत्राट देत आहे। ह्याच्यामध्ये जर गैरव्यवहार झाला तर जे वर्षानुवर्ष अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांच्या पदरी निराशाच पडेल। राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीचं जो जी आर काढला त्या जी आरचा आम्ही निषेध करतो आणि हा जी आर तात्काळ रद्द करावा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू। की विद्यार्थी जे आहेत ते आता संभ्रम अवस्थेत पाहायला मिळत आहेत त्यामुळं पुढील काळामध्ये नोकर भरतीच्या संदर्भात आंदोलन पेटलं।